नमस्कार मित्रांनो, पुणे गणेशोत्सव आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, आता आपण आहोत गणराज आर्ट्स, जे की केशवनगर मुंडवा येथे आहे। तर बघू शकता शाडूच्या मातीच्या मूर्तीची बुकिंग सुरू आहे। तर इथे येण्याचं कारण ना, जसं आपण तुम्ही बघितलं टायटल व्हिडिओमध्येही, की इथे सर्वात जास्त शाडूच्या मूर्त्या बनवल्या जातात आणि यांच्याकडे ना खूप युनिक व्हरायटी आहे। आपल्यासोबत यश सर आहेत। यश सर नमस्कार। नमस्कार। तर गणराज आर्ट्सचं एक्झॅक्टली ॲड्रेस काय आहे? केशवनगर मुंडवा, सर्वे नंबर 6, फ्लॅट नंबर 83, मारुती मंदिरा शेजारी। मारुती मंदिरा शेजारी म्हणजे कुंभारवाडा झालं तर मारुती मंदिर शेजारी। शेजारी, राईट। तर गणराज आर्ट्स खूप लोकांना माहिती, कारण यांच्याकडे तुमच्याकडे यावर्षी किती मूर्ती आहेत साधारणतः? मातीच्या कमीत कमी 3,500 मूर्त्या मातीच्या, आणि पीओपीच्या वेगळ्या? पीओपीच्या वेगळ्या, पीओपीच्या 3,000 आहेत सगळ्या मिळून टोटल, 3,000 दोन फुटापासून सगळ्या। ओके, मग जवळपास 6-7,000 मूर्त्या बघायला भेटते। एक पीओपीचा सेपरेट आहे आणि एक आजचा जो व्हिडिओ आमचा स्पेशली शाडू मातीसाठी आहे। तर दादा, यावर्षी तुम्ही काय काय युनिक गोष्टी आणल्यात म्हणजे शाडूच्या मातीमध्ये? शाडू मातीमध्ये 8 इंचापासून ते 2.5 फुटापर्यंत मूर्ती आहेत। 8 इंचापासून 2.5 फुटापर्यंत? हो, म्हणजे 2.5 फुटाची पण मूर्ती पाहिजे। हो, शाडू मातीत फुटापर्यंत आहे टोटल, 2 फूट 1.5 फूट पाहिजे तशा व्हरायटी आहे, सगळ्या व्हरायटीज अवेलेबल आहेत। सर आज सुरुवात कुठले करणार आपण? आता या साईडला थोडा डिस्प्ले लावलाय। ओके, त्या डिस्प्लेमध्ये एक युनिक मूर्ती आहे तुकाराम महाराजांची। ओके, राईट राईट राईट। ही शाडूच्या मातीमध्ये? हो, शाडू मातीमध्ये सगळ्या टोटल। ओके, किती फुटामध्ये असेल ती साधारणतः? 2.5 फूट। 2.5 फूट। ओके, तर इथे डिस्प्ले लावलाय आणि बाकी हा नाहीये सगळा टोटली डिस्प्ले आतमध्ये, आपण आतमध्ये जाऊ। ओके, तर इकडे बघू शकता मित्रांनो खूप साऱ्या मूर्त्या आहेत। जर कोणाला तुकाराम महाराजांची विदाऊट कलरची हवी आहे ती पण अवेलेबल आहे। तर इथे बघू शकता हे किती, 3 फूट 4 फूट? 3 फुटाचे। 3 फुटाचे म्हणजे आपल्याला मॅक्स टू मॅक्स किती फुटापर्यंत भेटेल आपल्याकडे? 7 फुटापर्यंत। ओके, 7 फुटापर्यंत पीओपी मध्ये। हो, राईट। ते बघू शकता कारखाना, इकडे काम सुरू आहे। खूप युनिक मूर्ती आहेत, कारण पीओपीचा जो ब्लॉक बनवणार आहे आपण पीओपी गणपतीचा, तोही नक्की बघा। ही वाली कुठली? ही मातीची आहे, शारदा गणपती। शारदा गणपती मातीचा, मातीचा तो आता सुकायला ठेवलाय। ओके, एक 10 दिवसामध्ये वाळा की त्याचं पेंटिंग होईल। पेंटिंग होईल त्याचं? हो। ओके, कलरिंगची चॉईस हवी असेल तर किती तारखेपर्यंत सांगायला लागेल याच्यात? समजा 30 तारखेपर्यंत पूर्ण होऊन जाईल, सुकून बिकून रंगून होईल सगळी तयार। रंगून होईल 30 तारखेपर्यंत। पण जर आज कोणी व्हिडिओ बघितला आणि तुम्हाला कमेंट करून सांगितलं किंवा स्क्रीनशॉट पाठवलं तर बुकिंग होईल ना? बुकिंग चालू आहे। आणि कलर चॉईस? कलर चॉईस तुम्ही सांगा मला, मी पण 1-2 तारखेपर्यंत। हो, बरोबर, एक 4-5 दिवस सुकन, सुकली की ती पेंटिंगला सुरुवात होईल। ठीक आहे, चालेल, डन। डिस्प्ले कुठे? तिकडे डिस्प्ले, इकडे आहे। ओके, इकडे पीओपी आहे, तर इकडे पण डिस्प्ले आहे, तो पीओपीचा आहे जो आपण पुढच्या ब्लॉगमध्ये कव्हर करणार आहोत। पण इकडे बघा, इकडे पण खूप साऱ्या मूर्त्या आहेत, या सगळ्या शाडूच्या आहेत? इकडे शाडूच्या आहेत। ओके, या 6 इंचापासून आहेत। ओके, या 6 इंचाच्या? 6 इंच, 10 इंच, 10 इंच। ओके, इकडे सगळं सगळ्या 10 इंचाच्या आहेत जवळपास। तर बघू शकता 10 इंचामध्ये मित्रांनो खूप चांगल्या व्हरायटीज आहेत। जसं आपण बघू शकता इथे फेट्यावाला गणपती आहे, बाल गणेशमध्ये ऑप्शन आहे, उंदीरवाला आहे, उंदीरवाला गणपती आहे, पगडीमध्ये, पुणेरी पगडीमध्ये, पुणेरी पगडीमध्ये आपण एका ठिकाणी वेगळी पाहिली होती, पण ही पगडी एक एक्झॅक्टली लाईक पुणेरी पगडी जशी असते तशा टाईपमध्ये आहे। इकडे बघू शकता दगडूशेठमध्ये खूप अप्रतिम अशी मूर्ती आहे, ही शाडूच्या मध्ये, शाडू सगळे शाडू, हे सगळे 1 फुटाचे आहेत, 12 इंच। ओके, हे 1 फुटाचे आहेत, 1 फुटामध्ये पण फेट्यावाले ऑप्शन आहे, बालगणेश आहे, बालगणेश आहे, दगडूशेठ फेट्यामध्ये, हे फेटवले साधे फेटवले सिंहासन म्हणजे कसबा गणपती टाईप आहेत। ओके, कसबा गणपती टाईप, बालमूर्ती आहे, बालमूर्ती खूप सुंदर आहे, मी स्वतः एवढे व्हिडिओ बनवले। हो, शाडू मातीमधली, शाडू मातीमध्ये खूप सुंदर अशी मूर्ती आहे। आणि हे खालचेवाले? खालचे पीओपी राहतात, अजून बॅक साईडला पण आहेत। ओके, ते पीओपी शाडू मातीचे बघू, सगळे पीओपी आहेत। ओके, तर पीओपी पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करू। पण 6 इंचामध्ये पण आपण बघू शकता बालगणेश आहे, बालगणेशमध्ये वेगळी व्हरायटी आहे, प्लस दगडूशेठ आहे, दगडूशेठ पण आहे, लालबागे, लालबागे, 10 इंचामध्ये उंदीरवाला आहे, बालमूर्ती, बालमूर्ती उंदीराच्या शेपमध्ये, सूर्यफुलातला आहे, कमळातला आहे। ओके, बरोबर। साधारणतः जसं एक म्हणजे प्रत्येक मूर्तीची रेट वेगळा असतो, पण आता साधारणतः अंदाजे या 6 फुटाचे स्टार्टिंग अँड मॅक्स टू मॅक्स कितीपर्यंत जाऊ शकतात? आता ही चालू तशी 500 रुपयापासून आहे। ओके, किरकोळला 500 ते 7-8 हजारापर्यंत शाडू मातीच्या 2.5 फुटाच्या मूर्त्या आहेत सगळ्या टोटल। ओके, आणि होलसेल पण जातो? होलसेल पण आहे, होलसेलचा डिस्प्ले सगळं पूर्ण, हा सगळा होलसेलचा डिस्प्ले, होलसेलचा डिस्प्ले। जर कोणी होलसेल किंवा व्यवसाय करण्यासाठी बघत असाल तर दादांना तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा। हो, आणि आधी मेन्शन करा की होलसेल साठी हवेत, कमीत कमी 100-100 व्हरायटी तुम्हाला भेटेल, 100-100 व्हरायटी होलसेल, होलसेलला म्हणजे फक्त शाडू मध्ये, शाडू शाडू फक्त शाडू, 100% शाडूच्या मूर्त्या। ओके, परफेक्ट, खूप चांगली माहिती मिळाली। तर शाडूसाठी होलसेलमध्ये जर कोणाला करायचा असेल बिझनेस तर दादांना कॉन्टॅक्ट करू शकता। त्या साईडला आहे का दादा? त्या साईडला सगळं मोठा आहे, शाडू मातीचा 1.5 फुटाचे आहेत, 1.5 फुटामध्ये 1.5 फुटाचे। ओके, तर यस सर हे पूर्ण आपले याचे शाडू मातीचे। ओके, तर किती फुटापासून म्हणजे किती इंच? हे 12 इंचातले सगळे। ओके,
हे 12 इंचातले 1 फूट. ओके, हे सगळे 6 फूट 15 इंचातले. दगडूशेट, मला एक गोष्ट म्हणजे स्पेशली सांगायची आहे की दगडूशेटचे इथे आहेत ना, म्हणजे त्यांची कलरिंग आणि बाकी सर्वांची पण कलरिंग, पण स्पेशली दगडूशेट खूपच सुंदर दिसतात. म्हणजे दगडूशेटमध्ये आपल्याकडे किती व्हरायटीज आहेत? कमीत कमी 6 इंचापासून 10 ते 15 व्हरायटी आहे सगळ्या साईजमध्ये. सगळ्या साईजमध्ये परफेक्ट, कारण दगडूशेटमध्ये खूप व्हरायटी असतात. त्याच्यासाठी स्पेशली प्रश्न विचारला, म्हणजे काही लोकांना असतं की दागिने नको आहे त्याच्यात. दागिने आहेत ना, ते पण आहेत, ते पण बघू आपण. राईट, बालमूर्ती आहे, बालगणेश आहे, उंदीरवाला आहे, उंदीरवाला पण आहे, कमळवाला आहे नवीन. राईट, कमळवाला हा युनिक मध्ये, म्हणजे त्याच्या पायाची जी रचना आहे ती वेगळी आहे. फेट्यामध्ये आहे, इकडे बघू शकता बरेच वेगवेगळे. दगडूशेट फेट्यामध्ये पण एक युनिक नवीन. ओके, दगडूशेट फेट्यामध्ये. राईट राईट राईट, तर विदाऊट ह्याचा दगडूशेट आहे. पण ही किती मोठी? 1.5 फुटाची 18 इंचातली. 18 इंच. ओके, 18 इंचातली हे आई. 1.5 फुटातले त्याला अजून व्हरायटी बघू शकता. अष्टविनायक आहे. अष्टविनायक आहे, इकडे बघू शकता अष्टविनायक. पेशवा आहे. पेशवा आहे आणि एक युनिक मूर्ती आहे नवीन, स्वामी अवतार. स्वामी अवतार स्वामींची. ओके, 1.5 फुटाची ही मातीच्या मध्ये? मातीची. हो, वाटत नाही खूप, म्हणजे अशी वाटते फायबर किंवा नाही का, म्हणजे एवढं चांगलं काम केलंय. आपण बघू शकता खूप अशी सुंदर स्वामींची मूर्ती आहे. म्हणजे मी तर बोलतो ज्यांना काही डेकोरेशनची थीम असेल, म्हणजे जसं झाड लावतात मागे आणि डेकोरेशन करतात, त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. किती फुटामध्ये ती? 1.5 फुटाची 18 इंच. 18 इंच. एक प्राइस रेंज अंदाजे सांगतील त्याची? त्याची कमीत कमी 2700 ते 2800 रुपये पर्यंत जाते ती. ओके, 1.5 फुटाच्या कुठल्या पण घ्या. ओके, 1.5 फुटाच्या. तर बघू शकता 1.5 फुटाचे आपण इथं बऱ्याचशा मूर्ती आहेत. जसं इकडे ही वाली कोणची? बालगणेश बालमूर्ती टाईप आहे. राईट, बालमूर्ती मध्ये दगडूशेट मध्ये बघा एक. आणि याचा कलर कॉम्बिनेशन स्पेशली जर बघू शकता तुम्ही, व्हाईट मध्ये मरून खूप सुंदर दिसते. लालबाग आहे. हा एक गणपती आहे, खूप असा सुंदर आहे. कारण की बघा तुम्ही, पण सर्व गणपतींचं आहे ना रूप वेगळं असतं आणि सुंदरता वेगळी असते. तशात हा एक जर कोण लावा असेल, खूप सुंदर अशी मूर्ती आहे. हा आपला पुण्याच्या राजा टाईप मध्ये. हो, गुरुजी तालीम. हा सिंहासनावरचा आहे. इकडे बघू शकता युनिक आहेत सगळे, थोडेसे सगळे युनिक आहेत. ही एक मूर्ती खूप अप्रतिम आहे. प्लस ही वाली जशी की पुण्यातला आपला आराध्य दैवत कसबा गणपती, त्या टाईप मध्ये. ओके, आणि इकडे कुठले? या सगळ्या 2 फुटाच्या आहेत. ओके, 2 फुटाच्या पेंटिंग व्हायच्या शाडूच्या मूर्ती. हो, शाडू सगळ्या 100% शाडू. त्यात सुद्धा कसबा गणपती आहे, फेट्यावाला आहे, कसबा कमळवाला आहे. तुम्हाला भरपूर पाहिजे तेवढी व्हरायटी. सिंहासनावरचे आहेत, कमळवाला आहे, हे इकडे सुद्धा आहे, तिकडे पण आहेत. ती बघू शकता, म्हणजे यांचे कलर ऑप्शन अजून बाकी आहेत. कलर व्हायचे अजून. दगडूशेट आहे. ओके, लालबाग आहे. हो, हे सगळे 2 फुटाचे आहेत शाडू मातीचे. 2 फुटाचे. 2 फूट शाडू माती. राईट, 2 फूट शाडू मातीमध्ये पण खूप ऑप्शन आहेत. जसं आपण सिंहासनावरचे आहेत, तिकडे कसबा गणपती आहे, दगडूशेट मध्ये ऑप्शन आहेत. हा टिटवाळा पॅटर्न मध्ये आहे. राईट, इकडे कसबा गणपती साधी मांडी टाईप बसलेला आहे. साधी मांडी प्लस हा सिंहासनावरचा एक आहे. इथे बघू शकता मित्रांनो, साधी मांडी मध्ये एक आहे तो की 2 फुटापेक्षा मोठा वाटतो. म्हणजे सर, हो, 2 फुटाचे आहेत ते. 2 फूट. हो, आणि तो कलर करून ठेवला आहे. तो कलर करून ठेवलेला 2 आहे. ओके, 2 फुटाचाच आहे. इथे बघू शकता आपण, एक फेट्यामध्ये आहे आणि आता एक युनिक मूर्ती आलेली नवीन. ओके, कृष्णा अवतार मध्ये. ओके, 1.5 फुटाची मूर्ती आहे ती. ही वाली? हो, कृष्णा अवतार. कृष्णा अवतार मध्ये जर कोणाला हवी असेल तर 1.5 फुटामध्ये मूर्ती आहे. तिचं कलरिंग बाकी आहे. खाली गाई वासरू आहे. खूप सुंदर अशी मूर्ती आहे. आणखी कुठल्या मराठी? अजून डिस्प्ले आमचा वरती अर्धा कारखाना वरती आहे. वरती पण? हो. म्हणजे आपला किती फ्लोअर आहे सर एक्झॅक्टली? 3 मजली कारखाना आहे. 3 मजली कारखाना. हो, एका मजल्यावर पीओपी आणि दुसऱ्या मजल्यावर मातीच आहे. असं सेपरेट. ग्राउंड फ्लोअरला सगळा डिस्प्ले आणि काम चालू आहे. काम चालू आहे. ओके, तर वरचं बघूया आता. हो, चालेल. मित्रांनो, इथे हा आम्ही त्यांच्या दुसऱ्या फ्लोअरवर आलोय. इकडे बघू शकता बऱ्याचशा मूर्त्या अशा कलरिंग सुरू आहे आणि कलरिंगचं काम झालेलं आहे. या किती फुट वाला आहे? या 2.5 फुटाच्या शाडू मातीच्या. 2.5 फुट शाडू माती. हो, त्यात तुम्हाला 6 व्हरायटी आहेत. ओके, सगळ्या वेगवेगळ्या व्हरायटी आहेत. या सगळ्या वेगळ्या व्हरायटीज. राईट, तर याचं वजन खूप असेल ना? हो, 3 जण लागतात उचलायला. 3 जण. हो, त्याला पाठ कंपल्सरी. हो, पाठ कंपल्सरी. शाडू मातीच्या गणपतीला 2.5 फुटाला पाठ कंपल्सरी. ओके, तो हा पाठ आपल्याकडे? हो, आपल्याकडून. हो. ओके, बेस्ट. हे खूप चांगलं काम आहे. कारण की पाठ जो बघू शकता आपण, यांच्यातर्फे देण्यात येणारा आहे. हे तर पण एक मॉडेल आहे नवीन, युनिक मॉडेल आहे. ओके, हे युनिक मॉडेल आहे. म्हणजे सोसायटी जे असतात, मंडळासाठी, सोसायटीसाठी, सगळ्यांसाठी इको फ्रेंडली 2.5 फुटापर्यंत अवेलेबल आहे. राईट, आणि काही हौशी लोक ज्यांचे? हो, 30 तारखेपर्यंत पेंटिंग होईल. 30 तारखेपर्यंत पेंटिंग होईल ना? ओके, परफेक्ट. तर आणखी एक फ्लोअर आहे वरती जिथे डिस्प्ले आहे, मातीत आहे तो बारका. ओके, तर मित्रांनो आता आपण आलो यांच्यात
थर्ड फ्लोर वर इथं पण डिस्प्ले बघू शकता. गणपतीचा कारखाना जसा असतो ना एक्झॅक्टली, म्हणजे हा पुण्यातला सर्वात मोठा आपण बोलू शकतो इको फ्रेंडलीचा कारखाना आहे. असे बरेचसे आहेत पण त्यातला एक टॉप 10 मध्ये आपण बोलू शकतो. तर दादा इकडे आता पीओपी हे सगळे का इको फ्रेंडली? शाडू माती पण आहे आणि पीओपी पण आहे. आता या साईडला बघतोय तुम्ही तो सगळं शाडू मातीचा आहे बारका. ओके, हे सगळे 8 इंचातले राईट, म्हणजे हे सगळे होलसेल. आणि इकडे बघतोय तर तो सगळा 1 फुटाचा शाडू मातीचा आहे. ओके, पूर्ण सगळे टोटली शाडू मातीचे आहेत. हे सगळे टोटली शाडू मातीचे आहेत. हे किती? 1 फुटामध्ये? 1 फुटामध्ये होलसेल साठी. होलसेल साठी कोणाला घरगुती पाहिजे असेल तर ते सुद्धा आहेत. घरगुतीसाठी सुद्धा बुकिंग चालू आहे, तुम्ही बुकिंग करू शकता. हो राईट. तर इथे बरेचसे गणपतीचे आम्ही तुम्हाला फोटोज दाखवलेत, प्लस दादाला जर तुम्ही मेसेज केला व्हॉट्सअपवर किंवा कॉल केला तर एक कॅटलॉग थोडासा भेटू शकतो, म्हणजे अंदाजे 1 फुटाचे किती थोडेफार मॉडेल. ओके, तर इथे बघू शकता खूप अशा गणपतींची व्हरायटी आहे. आणि होलसेल साठी तर रेडीज आहेत, पण रिटेल साठी पण जर लवकरात लवकर आला ना तुम्हाला खूप चांगले ऑप्शन भेटतील. संपूर्ण म्हणजे एकूण एक गणपती सुरेख असतातच, पण जर लवकर आला तर आपल्या चॉईसनुसार धोतर उपरणं किंवा म्हणजे डोळे किंवा जे नक्षीकाम असतं ते आपल्याला चेंज करून भेटेल. आता आपल्याकडे असं वर्क वगैरे म्हणतो आपण किंवा नक्षीकाम वगैरे वर्किंग होतं पीओपी मध्ये. वर्किंग होतं पीओपी मध्ये? पीओपी इको फ्रेंडली नाही. इको फ्रेंडली नाही, पीओपी मध्ये तुम्हाला वर्किंग करून भेटन, फेटा लावून भेटन. ओके, तर पीओपीचा व्हिडिओ नक्की बघा, कारण त्यात तुम्हाला खूप युनिक अशा गोष्टी बघायला भेटणार आहेत. पण इथं बघा, आपण जसं मी बोललो की 6 इंचमध्ये ना खूप व्हरायटी आहेत. बाल गणेश मध्ये हा पॅटर्न खाली नव्हता, हा वरती आहे. म्हणजे प्रत्येक फ्लोअरवर काही ना काहीतरी युनिक गोष्टी आपल्याला बघायला भेटणार आहेत. वरती पण बघू शकता. आणि इकडे हे वाले आहेत, इकडे सगळे मातीचे आहेत बारीक, 10 इंचातले. हो, आपण इकडे बघू शकता 10 इंचामध्ये मातीमध्ये जर कोणाला हवे असतील खूप असे सुंदर गणपती इकडे आपल्याला बघायला भेटणार आहेत. हे सर्व मातीमध्ये? सगळे मातीचे. पेट्यावाले इकडे बघू शकता राईट. हा बाल गणेश एक वेगळ्या पॅटर्न मध्ये, इकडे पण बाल गणेश वेगळ्या पॅटर्न मध्ये, खालचे बाल गणेश एक वेगळ्या पॅटर्न मध्ये. हा कलर खूप युनिक वाटतो. पीओपीचे सगळे हे पीओपीचे ना? ओके, तर हे सगळे आपले ह्याचे शाडू माती आहे टोटल. पीओपीचे जे कलर तुम्ही बोलले की आर्ट करून भेटेल, नक्षीकाम करून, या साईडला आहेत, या साईडला बी भरपूर आहेत. ओके, तर काम चालू आहे. तुम्हाला एक मूर्ती दाखवतो सॅम्पल. तर बघू शकता इकडे पण पीओपीचे खूप सारे गणपती आहेत, खालच्या फ्लोअरवरही आहेत. तर हा वाला गणपती ना? हो, नक्षीकाम केलेले, वर्क करून भेटेल. ओके, वर्क करून भेटेल. हे बघू शकता खूप सुंदर. आणि ह्याच्यावर लाईट मारली तर मला वाटतं एकदम दिसायला, एकदम एलईडी मारायची एकदम दिसतं राईट. कारण धोतर पण आपण बघू शकतो थोडंसं असं शायनिंग असल्यामुळे, ग्लॉसी असल्यामुळे ते खूप चमकून दिसतं. आणि बेस्ट असे पीओपी गणपती म्हणून 2 फुटापर्यंत, 3 फुटात, 4 फुटात मंडळासाठी पण असे वर्किंग करून भेटेल. ओके, पण ऑर्डर आधी असली, ऑर्डर बुकिंग केलं की तुम्हाला तो पुढच्या महिन्यात वगैरे भेटून जाईल बुकिंग करून. राईट. तर मित्रांनो खूप सुंदर अशी माहिती मिळाली आहे. पुढचा व्हिडिओ आमचा येतो तो पीओपी गणपतीचा. तर इथं बघू शकतो खूप मोठा खजाना आहे पीओपी गणपतीचा. छोट्यापासून म्हणजे किती पीओपी किती फुटापासून आपले? पीओपी 8 इंचापासून. 8 इंचापासून 7 फुटापर्यंत. 8 इंचापासून 7 फुटापर्यंत 3-4 हजार गणपती असतील आपल्याकडे. हो, तर पुढचा व्हिडिओ नक्की बघा. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर पुणे गणेश उत्सव आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि गणराज आर्ट जे की केशवनगर मुंडवा येथे आहे, तर नक्की व्हिजिट करा. आणि खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. धन्यवाद.